कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काय झालंय, लक्ष कुठे आहे? काय झालंय, माझ्याशी बोलणार नाहीयेस का? सावित्री आत्या, माझ्या डोक्यात ना लई प्रश्न आहेत, कशाचीच उत्तर मिळना झाली. प्रश्न? कसले प्रश्न आहेत तुझ्या डोक्यात? प्रश्न म्हणजे बघा, तुम्हीच मला लगीन काय असत हे सांगितलं होत. लगीन म्हणजे दोन माणसांमधलं बंध असतय, पण मग त्या दोघांपैकी एकानं ते नातं निभावलंच नाही तर? बाळा, एवढा विचार करतेस तू? आता सांगा ना उत्तर. बर, मला सांग, आपण देवाची मनोभावे रोज पूजा करतो, पण देव आपल्याशी बोलतो का ग कधी? पण तरी पण आपण त्याची रोज पूजा करतो की नाही? आता मला सांग, तुझं ते जास्वंदीचं रूप आहे, ते उद्या फुलणं बंद झालं तर ते रूप तू उद्या उपटून टाकशील का? अजिबात नाही, अहो देव तर स्वार्थ झाला. आपण रोज काम करत राहायचं. बोल मग, देवाची हात जोडून रोज प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्य. देवाने ती प्रार्थना स्वीकारणं किंवा न स्वीकारणं हे त्याच्यावर आहे ना. पण आपली आपण श्रद्धा कमी करतो का? नात्यांचं पण तसंच असतं बाळा. एक माणूस जर आपलं नातं विसरला तर ज्याच्या लक्षात आहे त्याने तर ते नातं निभवायला हवं ना. हाच तर संसार आहे. एखाद्याच्या नशिबात संसार सुखच नसेल तर? बाळा, आपण फक्त फेरत राहायचं. तो निसर्ग आहे ना, तो योग्य वेळी पाऊस पडेल. आणि ते बीज आहे ना, ते एक ना एक दिवस नक्की अंकुरणार. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत आपल्याला हेच तर सांगितलंय ना, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. विडी पोरगी काय विचार करत बसते? अगं तायडे, तुला बाबूल होतोय घरी. काय झालं, कशा पाय बोलवलं आहे? अगं चल तर पाहुणे आलेत भेटायला. अगं तुलाच भेटायला. पारू, जा तू त्याच्या सोबत. तुला नेल्याशिवाय तू गप्प बसणार नाही. जा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.